आरोग्य जागृती. तर ह्या वर्षी आम्ही मानसिक स्वास्थ्याचं 10 ऑक्टोबरला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे असतो. त्याचं ते थीम आहे, घोषवाक्य आहे, मेक मेंटल हेल्थ अँड वेलबीइंग ग्लोबल प्रायोरिटी. बरं, म्हणजे हे जागतिक पातळीवर ह्याला प्राधान्य देण्याचं आहे, मानसिक आरोग्य आणि कशाला वेलबिंग. कारण कोविडनंतर आजारांच्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे, वेगवेगळे आजार वाढलेले आहे, उदासीनता वाढलेली आहे, अँझायटी वाढलेली आहे, आत्महत्या वाढलेली आहे, व्यसनचिंता वाढलेली आहे. तर काही रिपोर्टमध्ये 30 ते 40% वाढ झालेली आहे या 2 वर्षात, आणि वेगवेगळ्या समस्या वाढल्या आहेत. तर ह्याच्याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्यासाठी खास प्रयत्न जागतिक पातळीवर होत आहेत. तर 10 ऑक्टोबरला आमच्याकडं आमच्या कॅम्पसमध्ये इथं कार्यक्रम होईल, ज्या कार्यक्रमामध्ये आम्ही तिथे पुन्हा अवेअरनेसबद्दल बोलणार, आणि आम्ही ह्या 10-15 दिवसात ज्या ज्या वेगवेगळ्या स्पर्धा दिलेल्या आहेत त्या स्पर्धाचं जे बक्षीस आहे ते बक्षीस वितरणही ह्या 10 तारखेच्या प्रोग्रामला होईल. आणि त्याच्यापूर्वी आम्ही 26 तारखेपासून वेगवेगळ्या स्पर्धा शाळा आणि कॉलेजसाठी ठेवल्या होत्या. 26 तारखेला आमच्याकडं वादविवाद स्पर्धा होती. त्या वादविवाद स्पर्धेचा विषय होता मानसिक स्वास्थ्य आणि एकत्र कुटुंब पद्धती व किंवा विभक्त कुटुंब पद्धती. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमच्याकडं कार्यक्रम आणि मुलासाठी आम्ही दिला होता मोबाईल हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाप की वरदान. बरं, त्याच्यानंतर तिसरा विषय होता पठणात, त्याचा विषय आम्ही होता स्टिग्माफ्रेनिया. स्टिग्माफ्रेनिया म्हणजे स्टिग्मा म्हणजे कलंक जो वाटतो आजाराबद्दल मानसिक, त्याच्याबद्दल जवळजवळ 17 कॉलेजेस आणि शाळेच्या विद्यार्थ्यांनी याच्यात चांगले चांगले पठणात्य केले. आणि हे पठणात्य पाहिल्यानंतर मला असं विचारलं की हे पठणात्य आम्ही इथं पाहिले, तर हे पठणात्य आम्ही शहरातल्या लोकांनासुद्धा त्यांच्यापर्यंतसुद्धा पोचवावे, म्हणून आम्ही आज ठरवलं की 9 तारखेला शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही ही पठणात्य करायला लावू. आम्हाला वाटेल ह्यासाठी आम्हाला सगळ्या प्रेसचा, शहरवासियांचा आणि सगळ्यांचा सहभाग मिळावा. तर आम्ही वेगवेगळे पोलीस स्टेशनचे विभाग आहेत तिथे 1-1 पठणात्य आम्ही करण्याचा आमचा संकल्प आहे, आणि आम्हाला वाटतं तोही यशस्वी होईल. आणि चित्रकला एक स्पर्धा आम्ही वेगवेगळ्या शाळेच्या मुलांच्यासाठी केली होती आणि कॉलेजची सुद्धा, आणि त्याचा विषय होता आत्महत्या प्रतिबंध. तर त्याच्यातही आमच्याकडं जवळजवळ 35-40 भाग घेतलेला आहे. आणि ह्या जे पुस्तकांनी तयार केलेले आहेत हे जे विद्यार्थ्यांनी याच्यात चांगले चांगले पठणात्य केले. आणि हे पठणात्य पाहिल्यानंतर मला असं विचारलं की हे पठणात्य आम्ही इथं पाहिले, तर हे पठणात्य आम्ही शहरातल्या लोकांनासुद्धा त्यांच्यापर्यंतसुद्धा पोचवावे, म्हणून आम्ही आज ठरवलं की 9 तारखेला शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही ही पठणात्य करायला लावू. आम्हाला वाटेल ह्यासाठी आम्हाला सगळ्या प्रेसचा, शहरवासियांचा आणि सगळ्यांचा सहभाग मिळावा. तर आम्ही वेगवेगळे पोलीस स्टेशनचे विभाग आहेत तिथे 1-1 पठणात्य आम्ही करण्याचा आमचा संकल्प आहे, आणि मला वाटतं तोही यशस्वी होईल. आणि चित्रकला एक स्पर्धा आम्ही वेगवेगळ्या शाळेच्या मुलांच्यासाठी केली होती आणि कॉलेजची सुद्धा, आणि त्याचा विषय होता आत्महत्या प्रतिबंध. तर त्याच्यातही आमच्याकडं जवळजवळ 35-40 भाग घेतलेला आहे. आणि ह्या जे पुस्तकांनी तयार केलेले आहेत हे जे पेंटिंग जे केलेलं आहे त्याचंही प्रदर्शन आम्ही 10 तारखेला इथं करणार आहे, आणि ती सर्वांसाठी खुलं राहील. अजून त्याच्यात नवीन काही पोस्टर राहतील. आणि त्याच्यानंतर चौथी स्पर्धा काल शाळेच्या मुलांची होती, कोविडचा शालेय मुलांच्या शिक्षणावर कोविडच्या काळात आणि नंतर जो परिणाम झाला त्याच्यातही जवळजवळ 25-30 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या शाळेचा भाग घेतला. त्याच्यातले आम्ही 1st, 2nd, 3rd प्राइजेस काढलेले आहेत, हे प्राइजेस आम्ही देणार. आणि ह्याच्या आधी अजून एक मी ह्याच्यात अनाऊन्स करू इच्छितो, आम्ही शाळेत गुरुमेंबर शाळेत मी त्याचा चेअरमन आहे, तर आम्ही 2-3 महिन्यापूर्वी तिथं विद्यार्थ्यांच्यासाठी एक विषय दिला होता, भारतामध्ये कम्युनल हार्मनी इन इंडिया. आम्ही वेगवेगळ्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला, पालकांना आम्ही घेऊन या म्हणून सांगितलं होतं, मुलं लहान होते म्हणून. तर जवळजवळ आमच्याकडे 500च्या आसपास निबंध आलेले आहेत, तर त्यालाही आम्ही 1st, 2nd, 3rd प्राईज देणार आहे. आणि त्याचंही वितरण आम्ही 10 तारखेला करू, कारण ते का झालं, कसं झालं आणि काय होतं त्याच्यावर आम्ही पालकांशी चर्चा केली. त्याच्यावर कशामुळं पसरायला लागलं हे सुद्धा चर्चा केली, पालकांनी लिहिल्या, आता त्या निबंधात नाही बऱ्याच गोष्टी निघाल्या. त्याच्याबद्दल आपण वाटल्यास अजून एखादा वेगळा चर्चासुद्धा ठेवू शकतो. इतकं आमच्याकडं त्याच्यातली माहिती लोकांनी लिहिली, ज्यांच्या मनात आहे ते. तर आम्ही त्याची बक्षिसं आम्ही 10 तारखेला इथं देणार आहोत. आणि 1 ऑक्टोबरला संध्याकाळी आम्ही एक हास्य विनोद चला हा हवा येऊ द्या याच्या संत एक नाथ मंदिरमध्ये नाटक होणार आहे, सादर होणार आहे. मला वाटतं चला हवा येऊ द्या ते हवेसारखं पसरलेलं आहे, त्यामुळं मला वेगळं प्रशासन करायची गरज नाही झाला. तर त्याच्यानंतर आम्ही ह्या आठवड्यात अजून काही कार्यक्रम ते मानसिक स्वास्थ्य योजना आम्ही तसेही वर्षभर चालू ठेवतो. अजूनही आमच्या डोक्यात आल्यात आम्ही कार्यक्रमातून कार्यक्रम करतो आणि ते आम्ही कार्यक्रम राबवत राहतो. आरोग्य जागृती.